गेट बघू शकता, जुना गेट आहे, इकडनं पण उतरलाय. तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण इथं चाललो आहे का माहूरगडाला. आता आपण इकडनं जुईनगरवरनं, म्हणजे आपल्या घरून जुईनगरला आलो, जुईनगरवरनं लोकल ट्रेननी सी एस टीला आलो. तर सी एस टीवरनं आपली ट्रेन आहे संध्याकाळी 4:30 नंदीग्राम एक्सप्रेस. आता पहिला प्लॅटफॉर्म वगैरे बघूया आणि मग इथं फिरूया. तर इथं बघू शकता किती मस्त आहे काय काय. जुन्या बिल्डिंगचे फोटो आहेत मुंबईमधल्या, जाम मस्त बनवले. The next day. मंडळी काल आपण 4:30 मुंबईवर बसलेलो आणि आता 8:15 पर्यंत आपण किनवटला पोहोचू. तिकडनं मग नंतर आपल्याला बसनी जायचंय. सांगतो मी तुम्हाला कसं काय जायचं. A few moments later. मंडळी जस्ट आता मी आंघोळ वगैरे गेले तर आपण दर्शनासाठी चाललो. आल्यावर तुम्हाला रूम दाखवतो. आता पहिलं दर्शन करून घेऊया वरना. चला, अशा प्रकारची रिक्षा असते. जस्ट आता रिक्षा गेले आपण आणि जाऊया. बघू शकता ट्राफिक मध्ये अडकलोय आपण. अर्धा तासपेक्षा जास्त झालंय. जाम गर्दी आहे इकडे. आता आपण अनुसूया माताला आलोय. जाऊया वरती, इथं माकड वगैरे खूप आहेत. माहूरला जाम गर्दी आहे, तिकडे जाता जाता जाऊया. ते चढताना जरा जरा असं घेतो. फायनली वरती आलोय. नाही, हा गेट बघू शकता, जुना गेट आहे. इकडनं पण उतरलाय. हे मंदिर आहे, रिस्टोरेशन चाललंय. हे अनुसूया शिखर, हे माता मंदिर. खालती व्ह्यू बघू शकता पूर्ण शेत. तर मंडळी मंदिरात व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे मी व्हिडिओ काढली नाही. का बघू शकता काही जुन्या काळातली भांडी. आता आपलं इथलं दर्शन झालेलं. आता आपण दत्त शिखरावर जाणार आहोत. ऊन जाम आहे. हे परत बघू शकता, हे दत्त शिखर आणि हे रेणुका माता मंदिर. मंडळी आता आपण दत्त शिखरावर चाललोय. इकडनं गाड्या पण डायरेक्ट वरती जातात. हा रोड आहे आणि बाजूने पायऱ्या पण आहेत. ज्याची इच्छा असेल चालत जायची तर चालत पण जाऊ शकतो आणि गाडी घेऊन पण जाऊ शकतो बाजूने. आता आपण शिखरावर पोहोचलोय तर चला जाऊया, दर्शन घेऊया. तर पर्स बघू शकता कसल्या प्रकारचे आहेत. मला वाटलं ते ट्रकला लावतात पुढे ते आहे. इकडनं दर्शनासाठी जायचंय. आपल्याला इथं नवीन काहीतरी दिसलं, विचारूया काय. चिंचोक आहेत आणि हे काय टाकत नाही. आलं दर्शन घ्यायला, दर्शन करून भेटूया. हॅलो, आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत रेणुका मातेचं दर्शन घ्यायला. फायनली पोहोचलोय. गर्दी बघू शकता इकडे. आता चालू कधी जायला चढायला. गर्दी बघू शकता दर्शनाला. बनवलं असेल मंडळी तर बघू शकता. असा पानाचा प्रसाद बनवतात देवीचा.
51 पानं, 21 पानं, 100 पानं. मंडळी आता जस्ट ओपन झालेलं इथं बघू शकता गर्दी किती आहे. जाम गर्दी आहे, जाम गर्दी वाढले. मंडळी आपल्याला इकडे एक छोटा मित्र भेटलेला मगाशी, त्याच्यामुळे आपलं दर्शन एकदम मस्त झालं. नाहीतर एवढ्या गर्दीत दर्शन कसलं होते. गर्दी तर जामच आहे आणि ते डोलीचे वगैरे पण सोय आहे. फक्त डोली घेऊन चालले मंडळी. आता जस्ट आपण खाली उतरलोय. समोर इकडे माहूरगड पण आहे. बघा दाखवतो तुम्हाला, समोर गड आहे आणि इकडे वरती देवी आहे आणि हे गड आणि नाव देवीच्या देवळाचं. मंडळी जस्ट आत्ताच आपण खाली आलोय गडावरनं. आता पण दत्तांचं निद्रास्थान आहे तिथे चाललोय. निद्रास्थान जवळ गावातच आहे इकडे. रिक्षा येते, जाऊया. मंडळी बघू शकता माहूर परिसरातील प्रेक्षणीय स्थळे, रेणुका माता मंदिर, श्री दत्त स्नान, अनुसूया माता, देवदेवेश्वर, पांडव, कालीन लेणी, मातृतीर्थ, श्री क्षेत्र माहूर येथील डोंगरी किल्ला, फैरत दर्गा, हुंकेश्वर. आता पण इथे माहूरला गावात आलंय. देवदेवेश्वर मंदिरला दत्तांचं निद्रास्थान आहे आणि इथे एकमुखी दत्त पण बोलतात. Thank you.